सीरीज मध्ये आपण अल्केन्स ऑफ फॉर्मेशन एक्झॅक्ट कसं झालं त्याच्याशी रिलेटेड काही कंपाउंड्स स्टडी डिस्कवरीचा पार्ट थोडासा एक्सप्लेन केला होता. आता आपण पुढे बघणार आहोत. काल आपण पहिले 10 मेंबर म्हणजे फर्स्ट 10 मेंबरची डिस्कवरी कशी होती, काय होती, ते थोडक्यात सांगितलं. त्या डिस्कवरीमध्ये एक नवीन कन्सेप्ट तयार झाली. ती कन्सेप्ट म्हणजे मी काय म्हणतो होतो, होमोलोगस सेरीज. आता होमोलोगस सेरीज होम मीन्स सेम, बरोबर. लोगस म्हणजे फॅमिली आहे. होमोलोगस म्हणजे एकाच फॅमिलीचे सेम फॅमिलीचे मेंबर्स, त्यांचे एक सेरीज मनोविभाग ज्याच्यामध्ये त्यांचं फॉर्म्युलेशन किंवा त्याचं स्ट्रक्चरल फॉर्म्युला जो आहे त्याच्यामध्ये बऱ्याचशा सिमिलॅरिटी आल्या. आता हे स्टडी करताना आपल्याला नेमकं एक्झॅक्ट त्याच्यामध्ये सिमिलॅरिटीमध्ये काय आलं आणि टोटल आता आपल्याकडे अल्केन सेरीजमध्ये, कारण काल मी म्हणताना काय म्हणलं होतं, आपल्या केमिस्ट्रीचा मेन पार्ट जो आहे अकॅडमी जो आहे तो अल्केन सेरीज आहे. आता ती अल्केन सेरीज जी आहे ती 10 मेंबर पुरतीच मर्यादित होती का, तर नाही. तर त्याच्या पुढचेही 10 मेंबर मी काल बोलतं म्हटलं होतं, तर टोटल अल्केनचे 20 मेंबर जे आहे ते कम्प्लीट डिस्कवरीवाले मेंबर आहेत. म्हणजे त्यांच्यानंतरची पुढची डिस्कवरी जशी जशी येत जाईल तशी सिलेबसमध्ये ॲड होईल. त्यात फर्स्ट 10 मेंबर जे होते ते काल आपण बघितले होते. परजेक्ट डान्स मॉलिक्युलर फॉर्म्युला इथे बघा. फर्स्ट मेंबर आहे तो मिथेन आहे, मॉलिक्युलर फॉर्म्युला CH4. सेकंड आहे इथेन C2H6 प्रोपेन C3H8 C4H10. पेंटेन आहे C5H12. त्याच्यानंतर हेक्सेन आहे C6H14. हेप्टेन आहे C7H16. ऑक्टेन आहे C8H18. C9H20 आणि C10H22. बरोबर. हे तुम्हाला 10th झालेले मेंबर आहे. त्या सगळ्या मेंबरमध्ये बघितलं तर एक स्पेशल मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे त्यांच्यासाठी. त्या मॉलिक्युलर फॉर्म्युल्यामध्ये आपण काल म्हटलं होतं, तर 2 मेंबरमध्ये 1:6 ग्रुपची CH2 ग्रुपचा डिफरन्स आहे. म्हणजे ह्या सिरीजमध्ये किंवा ह्या कन्सेप्टमध्ये फर्स्ट मेंबर जो आहे प्लस CH2 ग्रुप, सेकंड मेंबर प्लस CH2 ग्रुप, थर्ड मेंबर, अशी पूर्ण सिरीज आहे बघा. आणि ह्याचे स्ट्रक्चरल फॉर्म्युले डिटेल स्टडी झाले. आता हे मॉलिक्युलर फॉर्म्युला फॉर्ममध्ये मी लिहिले आहे. आज मी आता मॉलिक्युलर फॉर्म्युलावरतीच काय असेल ते सांगणार आहे. ज्यावेळेस मी आता उद्यापासून स्टार्ट होईल त्याला स्ट्रक्चरल फॉर्म्युला किंवा हे सगळं रिप्रेझेंटेशन पूर्ण आता उद्यापासून आहे. तर मॉलिक्युलर फॉर्म्युलामध्ये फक्त 1 CH2 ग्रुप आहे. म्हणजेच होमोलोगस सेरीज म्हणजेच काय, द कंपाऊंड विच डिफर फ्रॉम 1 CH2 ग्रुप, दॅट इज 14 ॲटॉमिक मास इन आर वर्ल्ड होमोलोगस सेरीज. अशी सेरीज बनवली की ज्याच्यामध्ये, म्हणजे अल्केन सेरीज अशी बनवली की ज्याच्यामध्ये एक CH2 ग्रुपचा डिफरन्स आहे. आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं मासमध्ये त्यांनी काय सांगितलं, 14 ॲटॉमिक मास इन इट. ही काही कन्सेप्ट आहे. तर कार्बनचं मास आहे बघून 12 प्लस हायड्रोजनचं मास आहे 1. 2 हायड्रोजन ॲटम 1+1 2 आणि 1 कार्बन ॲटम 12 + 2 = 14. म्हणजे मास जे आहे ते 14 इन्क्रीज झालं आणि ग्रुप कुठला टाकला, आपण मेंबर डिफरन्सिएशनसाठी CH2 ग्रुप. म्हणजे 1 CH2 ग्रुप ॲड आहे फर्स्ट मेंबर, इट फॉर्म सेकंड मेंबर CH2 ग्रुप ॲड आहे थर्ड मेंबर, असं कंटिन्युअस आपल्याला ही चेन मिळाली. तसेच मग पुढचे 10 मेंबर पण डिस्कवर झाले. त्या 10 मेंबरमध्ये नॉमिनेशन सिस्टीम जी आहे ती अगदी सिम्पल आहे. दोन पेनमध्ये मी दोन कलरमध्ये लिहिलेला आहे. तर मिथेन जो आहे शेवटचा, त्याच्यानंतरचा तुमचा 11th मेंबर आहे. मग 11th मेंबरला लिहिताना काय केलं, अनडिकेन, डुडिकेन, ट्रायडिकेन, टेट्रा, पेंटा, हेक्सा, हेप्टा, ऑक्टा, नोना. म्हणजे 19th एप्रिल कसं आहे, डिकेन हा सगळ्यांचा पेरेंट राहिला. त्याच्या पाठीमधून फक्त आपले काही सिम्बॉल यूज केले, अन, डू, ट्राय, टेट्रा, पेंटा, हेक्सा, हेप्टा, ऑक्टा आणि नोना, बरोबर. आणि इकडच्या मधला बराचसा पार्ट जो आहे तो इकडं पण आहे, फक्त पेरेंट सगळ्यांचा डिकेन आहे. आता त्यांची मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे C11H इथं आलं 22, बरोबर. त्याच्यानंतर काय होणार 24, त्याच्यानंतर C12H26, त्याच्यानंतर C13H28, C14H30, C15H32, C16H34, C17H36, C18H38, C19H40, C20H42, बरोबर. असे पुढचे 10 मेंबर्स डिस्कवर झाले. फर्स्ट 10 मेंबर जे आहेत तुम्हाला 10th होते. नेक्स्ट 10 मेंबर जे आहेत तुम्ही आत्ता ॲड केले आहे असंच फॉर्म्युलेशन बाबत, कारण आपण म्हणताना त्यांना काय म्हणतो, होमोलोगस सेरीज म्हटलं आहे. आणि हे अल्केनचे फर्स्ट 20 मेंबर जे आहेत, म्हणजे फर्स्ट 10 जे आहेत ते डिटेल स्टडीसाठी आहेत. आफ्टर दिस 10 मेंबर्स हे जे आहेत, हे 10 मेंबर आपल्याला रेग्युलर स्टडीमध्ये कुठं कुठं तर लागणार आहेत, पण असं लक्षात ठेवायचं नाही का ते लागणारच लागणार आहे. कंपल्सरी दोन्ही सिरीज म्हणजे 1 to 20 मेंबर सगळेच्या सगळे माहीत असणं गरजेचं आहे. सगळ्यांचे नेम्स कालच मी सांगितलं होतं, स्पेलिंग पाठ करायला लागत असेल तर बाबा पाठ करा, कारण हा हे सगळ्यांचे पेरेंट आहे. आणि जर पेरेंट्सच नेम येत नसेल तर नोमेंटेचरमधलं काही येणार नाही, कारण आता आपण जो सिलेबसमध्ये पार्ट स्टार्ट करणार आहे तो नोमेंटेचरशी रिलेटेड. म्हणून मी हे घेतलं
स्टॅशी रिलेटेडच हा पॉईंट घेतला आहे. हा सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे हा अलिकेन्स सेरीज 20 मेंबरवर आहे आणि त्यांच्या मुलीकडे फॉर्म आहे. कंपल्सरी फॉर्मेट पाहिजे, याच्यामध्ये काय शंका आहे ना बघा. प्रत्येक सेरीज प्रत्येक मेंबरमध्ये 1:2 डिफरन्स आहे. या फर्स्ट मेंबरपासून ते लास्ट मेंबरपर्यंत फक्त 1:2 ऍड करत जाऊ, समजलं. पुढं आता हे जे मेंबर्स आहेत, हे मेंबर काय केले आपण, मॉलिक्युलर फॉर्म्युले फक्त रिप्रेझेंट केले. आता यांचे स्ट्रक्चरल फॉर्म्युले रिप्रेझेंटेशनचा पार्ट जातो सिलेबसमध्ये. त्याच्यापूर्वी ह्या मेंबरपासून आपण काय करणार आहे सांगितलं होतं आपण काल, कंपाऊंड फॉर्मेशन. कारण कंपाऊंडचा बेस जो आहे, कंपेरेंट जो आहे, तो ही सेरीज आहे. त्याच्यामध्ये पाहून ह्या 10 मेंबरपासून जे कंपाऊंड अगदी कमी आहेत, म्हणजे अगदी मोस्ट केस कंपाऊंड आहेत. पण या फर्स्ट 10 मेंबरपासून मात्र डेरिव्हेटिव्ह जे आहेत ते बऱ्यापैकी आहेत. तर याच्यामध्ये त्यात एक छोटीशी कन्सेप्ट सांगितली. जर आपल्याला यांच्यापासून कंपाऊंड बनवायचे असतील, कारण ही मुळात कसे आहेत, फुल स्टेबल फॉर्म आहे. जर आपल्याला यांच्यापासून कंपाऊंड फॉर्मेशन करायचं असेल तर यांना अल्किल ग्रुपचं प्रोडक्शन करायला लागतं. म्हणजे आपल्याकडे आधी पण सेरीज कुठली, अल्किल सेरीज, आणि याच्यापासून काय बनवायला लागणार, अल्किल सेरीज. आता ही अल्किल सेरीज म्हणजे काय, तर ज्या जो कंपाऊंड किंवा जो मॉलिक्युल बनवून स्टेबल असतो त्याच्याबरोबर बाकीचे कोण ग्रेड होत आहे. फॉर एक्झाम्पल, समजा कोणा मी एक्झाम्पल दिलं होतं, समजा एखाद्या कंपनीचा मेन बॉस आहे तो फुल स्टेबल आहे, म्हणून तर त्याच्या हातामध्ये एवढे सगळे कामगार काम करणार, बरोबर. म्हणजे त्याला बऱ्याचशा गोष्टींची गरज नसणार आहे. म्हणजे त्या कामगारांनी सगळ्यांनी आलंच पाहिजे किंवा आणि काय, तर बऱ्यापैकी म्हणून त्या बॉसला काय असणार आहे, स्टॅबिलिटी असणार आहे. म्हणजे मानव मॉलिक्युलर स्टेट, एकदा का मॉलिक्युलर फॉर्मेशन झालं ना की त्याला फुल स्टॅबिलिटी असते. म्हणजे समजा पेंडेंट डेरिव्हेटिव्ह घेतला तर सीवाई असते फुल स्टेबल, त्याला कोणाची गरज आहे काय काही नाही. पण आपल्याकडे अर्थ सर्वच होती एवढे कंपाऊंड्स आहेत, त्याच्यात त्यात ऑर्गॅनिक केमिस्ट्री हा सगळ्यात फास्ट पार्ट आहे, ज्याच्यामध्ये हायर डेरिव्हेटिव्ह आहेत, हायर नंबर ऑफ कंपाऊंड्स आहेत. आणि जर ती कंपाऊंड बनवायची असेल तर बाबा आहे अल्किल सेरीज म्हणून आपल्याला कंपाऊंड बनणार नाही. साधा सिम्पल कन्सेप्ट आहे बाबा, म्हणजे याच्यामध्ये काहीतरी चेंजेस व्हायला पाहिजे आणि ते यांच्यापासून आपल्याला कंपाऊंड्स मिळते. मग त्याच्यात काय केलं बघा, तर अल्किल सेरीज म्हणून काय केलं, अल्किल ग्रुपचं फॉर्मेशन केलं. अल्किल सेरीजसाठी आपल्याकडं फॉर्मेशन काय केलं, अल्किल. त्याच्यात पण पुन्हा कसं आहे बघा, AN जे होतं ते वायलला रिप्लेस केलं. आता AN वायलला रिप्लेस होणार म्हणजे नोमेनक्लेचरमध्ये चेंज झाला, नेम जे आहे ते नेम बदललं मी सेरीजचं, आणि सेरीजचं नेम बदलत असतो तर नोमेनक्लेचरमध्ये पण पूर्ण चेंज झाला पाहिजे. मग आता त्याच्यात काय केलं बघा, या सगळ्यामध्ये मी इथं चेंज करून दाखवणार आहे, थोडंसं व्यवस्थित परफेक्ट करायचं आणि पुढचे 10 मेंबर जे तुम्ही मला तयार करून द्यायचे. त्यात एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे AN स्पेलिंगचं काय केलं होतं आपण, वायल नेम जे आहेत ते आपण नंतर बघू. पहिल्यांदा मी अल्किल ग्रुपची डेफिनेशन सांगते. युनिव्हॅलंट म्हणजे सिंगल व्हॅलन्सी असणारा, जे युनिव्हॅलंट ग्रुप किंवा रिमूवल ऑफ वन हायड्रोजन आयटम फ्रॉम पेरेंट अल्किल आर कॉल्ड अज अल्किल ग्रुप. म्हणजे टोटल पेरेंटमधून एक हायड्रोजन आयटम रिमूव्ह केल्यानंतर बनणारा ग्रुप किंवा युनिव्हॅलंट ग्रुप आर कॉल्ड अज अल्किल ग्रुप. म्हणजे जो पेरेंट आहे त्याच्या मॉलिक्युलर फॉर्म्युलामधून एक हायड्रोजन आयटम काढून लेस करा. ज्याला तुम्ही एक हायड्रोजन आयटम लेस करताय, इमिजिएटली त्यावेळेला तिथं बॉन्ड, एक बॉन्ड शिल्लक राहील, एक सिंगल बॉन्ड शिल्लक राहतो, म्हणजे तो युनिव्हॅलंट. युनि म्हणजे वन, व्हॅलंट म्हणजे व्हॅलन्सी. सिंगल व्हॅलन्सी असणारा कुठलाही एखादा ग्रुप घेतला तर त्याला काय बोलणार आपण, अल्किल ग्रुप. मग आता अल्किल हे जनरल नेम झालं. आता जर आपल्याला याची सेरीज बनवायची असेल तर ही पूर्ण सेरीज आपण बनवू शकतोय. सरळ सरळ C2H3
5 व राइडोजन आइटम रिमूव. पुन्हा C3H10 होता म्हणजे C3H7. पुन्हा C4H10 होता म्हणजे C4H9. पुढं C5H11. त्याच्यानंतर पुढं C6H13. त्याच्या पुढं C7H15. पुढं C8H17. पुढं C9H19. आणि पुढचं C10H21. आता प्रत्येकाला मी पाठवतो पाठवून बॉन्ड केला आहे, ॲरो केला आहे तुमचा पार्ट रिप्रेझेंट करायला आणि बॉन्ड रिप्रेझेंट केला आहे. बॉन्ड का रिप्रेझेंट केला आहे तर आपण याच्यातून काय केलं तर हायड्रोजन ॲटम विथ प्रोटॉन फॉर्म, म्हणजे हायड्रोजन ॲटम ॲटॉमिस्टेटला लिमिट नाही केलेला तर त्याच्यातनं आपण काय केलं प्रोटॉनिक फॉर्म लिमिट केला आहे. एक एक्झाम्पल दाखवते सगळ्या एक्झाम्पल्ससाठी तसंच आहे. समजा आपला पहिला मिथेन मॉलिक्यूल घेतला CH4, रिप्रेझेंटेशन जे येते त्याला चार बॉन्ड येतात बरोबर, चारही कोपऱ्यात चार बॉन्ड आले बरोबर. याच्यातलं आता काय करायचं आहे तर याच्यामध्ये हेटरलाइट फिशन करायचं आहे. कन्सेप्ट आपल्याला पुढे डिटेलमध्ये आला. हे हा बॉन्ड म्हणजे काय असते तर दोन इलेक्ट्रॉन असतात, एक कार्बनचा एक हायड्रोजनचा इलेक्ट्रॉन. आत्ता रिमूव्ह करताना बघा आपण प्रोटॉन रिमूव्ह केला आहे, फक्त एचच काढून टाकला आहे. आणि तो तसा का काढून टाकणार किंवा त्याचं रिझन काय तर त्याच्या जो सेंट्रल कार्बन आयटम जो आहे तो मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह स्पेसिस आहे. देर इज डायट्राइड्स इलेक्ट्रॉन पेअर शिफ्टेड टुवर्ड्स द इटसेल्फ, स्वतःकडे ती इलेक्ट्रॉन पेअर काय करतात शिफ्ट करणार. म्हणजेच हा रिमूव्ह होताना काय केला एच प्लसच्या फॉर्ममध्ये रिमूव्ह झाला म्हणजे शिल्लक राहिला हा बॉन्ड त्याच्या कार्बनवरती शिल्लक राहणार. म्हणून मग सगळीकडे कंपल्सरी बॉन्ड रिप्रेझेंट करायचे आणि म्हणून म्हणताना त्याला काय म्हणते युनिव्हॅलेंट ग्रुप आर कॉल्ड झाल्की ग्रुप ऑर रिमूवल ऑफ हायड्रोजन आयटम ऑर प्रोटॉन फ्रॉम द पेरेंट अल्केन आर कॉल्ड एज अल्केन. सगळ्यात पूर्ण करून काय केलं आपण एक एक नवीन फॉर्म्युला तयार केला. आता हे तयार केलेल्या फॉर्म्युला नेमकं काय आहे तर हा नवीन फॉर्म्युला जो आहे तो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रिप्रेझेंटेड बाय कॅपिटल आर. ही जी आर्थिक सेरीज आहे ना ही कॅपिटल आर म्हणून रिप्रेझेंट होते. म्हणजेच आपण याला बोलताना ह्या बॉन्डला ह्या टोटल ग्रुपला काय करू शकते आर्थिक ग्रुप म्हणजे आर ग्रुप म्हणून रिप्रेझेंट करायचं आहे. त्याचा पुढे उद्यापासून यायचं. आता हा जो आर ग्रुप आहे याला पाठवून तो बॉन्ड आहे बरोबर. म्हणजे आपण या बॉन्डला काही ॲड करू शकतोय. समजा आपल्याला अल्कोहोल बनवायचा असेल तर आपल्याकडे काय आहे म्हणून CH3 ग्रुप आहे, बॉन्ड CH3 आहे. म्हणजे याला अजून फक्त तुम्ही ओजवून टाका तुमचा अल्कोहोल डेरिव्हेटिव्ह तयार. समजा तुम्हाला याला क्लोराईड बनवायचं असेल म्हणजे तुमच्याकडे CH3 ग्रुप आहे, समजा त्याला क्लोरीन बोला खाली फॅमिलीमधला क्लोरीन, तर तुमचं कंपाऊंड तयार. अशी पाहू नवीन नवीन कंपाऊंड जनरेट झाली आणि ही कंपाऊंड जनरेशन कधी झाली ज्यावेळेला आपण अल्केनमधला एक हायड्रोजन रिमूव्ह करू तेव्हाच आपल्याला कंपाऊंड फॉर्मेशन टेंडन्सी. समजा आपला ॲसिडिक ॲसिड परमेळातला ॲसिडिक ॲसिड त्याच्यात पण करेक्ट तोच होता. CH फंक्शनल ग्रुप जो आहे हा एच लगे रिप्लेस केला म्हणजे CH3 बॉन्ड हा आपल्याकडे अल्केन ग्रुप तयार होता त्याला आपण फंक्शनल ग्रुप CH ॲड केला. असे आपले बघू जवळपास 22 फंक्शनल ग्रुप आपल्याला स्टडीसाठी आहेत आणि हे सगळे फंक्शनल ग्रुप आपल्याला आता आपल्या पुढच्या म्हणजे सिलेबसमध्ये चॅप्टरमध्ये तोच पार्ट स्टार्ट करायचा आहे. म्हणजे कंपाऊंड फॉर्मेशनसाठी पहिलं सगळ्यात महत्त्वाचं अल्केन सेल्स लागते. ही 1 to 20 अल्केन सेल्स एकदम परफेक्ट करा, तोंड पाठ करा, कधीही झोपेत जरी उठून विचारलं तरी ती सेल्स आपल्याला आली पाहिजे. बघा टॉप टू बॉटम करा, बॉटम टू टॉप स्टडी करा. कुठलाही मेंबर विचारला तरी तो कंपल्सरी आला पाहिजे. तुम्ही लिहून प्रॅक्टिस करा किंवा कसंही करा. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं त्याचं नेम स्पेलिंग जे आहे ते कंपल्सरी पाठ करायची म्हणून लक्षात ठेवणे हा भाग नाही या पॉईंटसाठी. मी बोलताना काय बोलायला लागेल लक्षात येते का बघा 1 to 20 मेंबरचे स्पेलिंग जे आहेत ते कंपल्सरी पाठवायचे विथ प्रॉपर स्पेलिंग विथ प्रॉपर मॉलिक्युलर फॉर्म्युला. त्याला परत पुन्हा काय सांगितलं मी आधी अशी अल्केन सेरीज जर ठेवली तर आपल्याला कंपाऊंड्स मिळणार नाही आहेत. म्हणून आपण काय केलं का अल्केनपासून अल्किल ग्रुपचं फॉर्मेशन केलं. अल्किल ग्रुप फॉर्मेशनसाठी काय केलं आपण रिमूवल ऑफ हायड्रोजन आयटम फ्रॉम करस्पॉन्डिंग अल्केन डेरिव्हेटिव्ह आर कॉल्ड अल्किल ग्रुप. दिलेल्या अल्केनमधनं एक हायड्रोजन आयटम कमी केलं की आपल्याला काय मिळतं सांगितलं आपण अल्किल ग्रुप. पुन्हा जे काय मेंबर होते इकडं एक हायड्रोजन आयटम रिमूव्ह केला म्हणजे मॉलिक्युलर फॉर्म्युला चेंज झाला. मॉलिक्युलर फॉर्म्युला चेंज झाला म्हणजे नॉमिनेशन बदलणार. मग नॉमिनेशनमध्ये पण काय सांगितलं मी अल्केनमधला ANE रिप्लेस बाय YN. सरळ ANE रिमूव्ह करायचं आणि त्याच्या जागी YN लागायचं. म्हणजे अल्केनचे पण नेम जे आहेत त्यांचे स्पेलिंग, अल्किलचे पण जे नेम आहेत त्यांचे स्पेलिंग, त्यांचे त्यांचे मॉलिक्युलर फॉर्म्युले अल्केनचे पण आणि अल्किन ग्रुपचे पण. समजलं? हा पूर्ण सगळ्याच्या सगळा पार्ट हे 10 मेंबर सगळे रिप्लेस करून दिलेत मी. राहिलेले 10 मेंबर जे आहेत ते तुमचं तुम्ही थोडंसं रिप्लेस करा आणि हे सगळंच्या सगळं रिप्लेस करून परफेक्ट पुन्हा चार्ट जो आहे तो कंपल्सरी पाठ पाहिजे. अल्केन पण माहीत पाहिजे आणि अल्किन पण माहीत पाहिजे. जेव्हा अल्किन ग्रुप यायला स्टार्ट होतील किंवा परफेक्ट होतील ॲटोमॅटिकली बाहेर कंपाऊंड कसे तयार होतात किंवा कंपाऊंड
नोमेनक्लेचर मधला सगळ्यात महत्त्वाचा 95% पार्ट नोमेनक्लेचरचा हाय 95% म्हणजे किती परफेक्ट वाले म्हणजे बघा कारण कसं असते नेम सांगायचं आहे मग नेम सांगायचं आहे तर त्याच्यामध्ये आपलं सरनेमची कन्सेप्ट जी आहे ती पण बऱ्यापैकी कॉमन असते बरोबर ना समजा फॉर एक्झाम्पल देसाई देसाई कॉमन हे झाली म्हणजे सरनेम जे आहे ते देसाई कॉमन सरनेम झालं त्याच्या पाठीमागे जर नेम जे आहे ते सेम ठेवायचं झाले तर असतील का नाही तर अख्खे एक जनरेशन म्हणजे त्यांची एक पिढी असेल त्या पिढीला सगळ्यांना देसाई आडनाव राहील पण पाठीमागचे नेम जे आहे ते बदलणार म्हणजे ओळख कशा होत नाही आपली देसाई होत नाही तसं बघून ही ओळख जे आहे ती कशा होत नाही पेरेंट होत नाही त्यामुळे सगळेच्या सगळे पेरेंट कंपल्सरी येणं गरजेचं आहे आणि राहिला प्रश्न मग पाठीमागं त्यांचे नेममध्ये अजून कोण कोण येणार काय काय येणार ते सगळं त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे म्हणजे पेरेंट म्हणून हे सगळे नेम राहतील आणि मग आणखी ब्रांचेस म्हणून कोण कोण येणार कसं कसं येणार ते आपल्याला त्या नोमिनेशनमध्ये पुढे शिकायचं आहे समजलं इथंपर्यंत पार्ट जो आहे तो व्यवस्थित परफेक्ट करा ही सेरीज जी आहे ती दोन पार्ट करा एक दोन मिनटात पूर्ण सगळी सेरीज पटपट पटपट लिहून काढा एकत्र आणि व्यवस्थित परफेक्ट करा आणि उद्यापासून आपण सिलेबस स्टार्ट करतोय उद्यापासून केमिस्ट्रीचा बेसिक प्रिन्सिपल नावाचा जो चॅप्टर आहे तो आपण स्टार्ट करतोय पुस्तकं वगैरे सगळी जी आहेत ती मार्केटला अवेलेबल आहेत बघा तुमची शक्य असेल तर पुस्तकं घ्या घेतलं तर फार बरं होईल आणि त्याच्यातला हा आपला चॅप्टर जो आहे तो स्टार्ट करतोय बेसिक प्रिन्सिपलचा त्याच्यामध्ये आता याच्या पुढचीच कन्सेप्ट आपण त्याला ॲड करतोय आता आज आपण वेगवेगळे फॉर्म्युले बघितले आता उद्यापासून ते स्ट्रक्चरली कसे रिप्रेझेंट करायचे रिप्रेझेंटेटिव्ह फॉर्म डिफरंट आहे ते कुठल्या कुठल्या पद्धतीने रिप्रेझेंट करता येतात हे त्याला नेहमी आशा असायची नाही आहे